माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. मोल ने घे जगजेटी म्हणजे पैसा ने घे जगजेटी. पैशानं देव आपला सतरायचा झाला तर तुमच्या माझ्या सारख्या गरीब माणसांना देव कधी भेटन. पैशावाल्यानं तर कामाला लावला असता भांडे घासायला, आपल्याला भेटला असता का देव? नाही. जगाच्या मालकाला फक्त श्रद्धेनं, श्रद्धा शब्दाचा अर्थ भाव, श्रद्धावान लवंत गोड गोड श्रद्धा, श्रद्धा भाव ज्याच्याकडे आहे का त्या माणसाला मात्र खांद्यावर घेतो. भक्ती ज्याची गोड आहे, प्रेम ज्याच्याकडे ओतप्रोत भरलेलं आहे त्याला मात्र तो खांद्यावर घेतो. आणि असा जर कोणी भाविक असेल तो तो त्याला आवडतो. मग कोणाला म्हणायचं भाविक? ज्या भगवंताचं मंदिर, रोकडोबाचं मंदिर, माझ्या भगवान मारुतीरायाचं मंदिर, किती भाव गोड, किती भाव गोड. एकदा एका रावणासोबत भगवान प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू होत. एका रावणासोबत म्हणण्याचा अर्थ असा आहे की अनेक रावण होते त्या काळात. आता तर कुंटलानं रावण येत हो नाही, घराघरात नाही म्हणता याच. ज्याच्या त्याच्यासाठी असतीन बी ना घरात बी रावण हो ना. हो काशी केली काही काही ना, घराची बी रावण आहे ना काही काही. तुमचाही शब्द खराचे आहेत काही काही. एकच रावण होता. रामही एकटेच जन्माला आले त्यावेळेस. एका रामानं त्याची काशी केली, धकलं. आता खूप रावणांची संख्या वाढली म्हणून महाभारत पाठ असणं लय गरजेचे. हो ह्या रावणातून सुटका कशी झाली पाहिजे म्हणून महाभारत खूप पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यातले पुरावे हल्लीच्या युगात जगण्यासाठी पोषक आहेत महाभारतातले. तर ते एका रावणासोबत युद्ध चालू होत, त्याला आही रावण म्हणतात. युद्ध चालू, युद्ध. तुम्ही महाराज मंडळीला सुद्धा प्रणाम बर का? मला काय नाव पाठ नाहीत, सगळ्याला प्रणाम करतो. येती जातीच झाली नाही तर काय माहित नवरीला. सकू काकूचं घर, दुर्गा काकूचं घर, पहिल्यांदाच आलो त्याच्यामुळं सगळ्याला नाक घासून प्रणाम. विठ्ठला विठ्ठल युद्ध चालू होता. आणि ते युद्ध चालू असताना भगवान प्रभू रामचंद्रानं त्या रावणाला बाण मारायचा. भाविक कोणाला म्हणते सांगतोय, भाविक कोणाला म्हणायचं? भाविक. एक जणाला वाटत मी गाथा सकाळी वाचितो, उपकार थोडाच करायलाच. एक म्हणला मी ज्ञानेश्वरी वाचितो, एक म्हणला मी रामायण वाचितो, एक म्हणला मी महाभारत वाचितो, एक म्हणे मी शिवपुराण वाचितो. उपकार करायले का? अहो ब्रह्मांडाच्या मालकानं हे वाचण्यासाठी आपल्याला मनुष्य देह दिलाय. आपल्याला जर बैल केलं असतं तर कुठं वाचता आलं असतं? हल्या केलं असतं तर कुठं वाचता आलं असतं? बोकड्या केलं असतं तर पिराल कापलं असतं? हो. आणि आता तर सूद मार्गशीर्ष महिना असला तरी इलेक्शन आले ना मार्गशीर्ष महिन्यात. हा बापा बापा, सूद जाणार सूद. आता सूद सूद काही काहीचे तर सुगीच आली समजायचं. विठाला विठाला आपण परमार्थ करतो याचा फुगीरपणा आला कीच भाविकाच्या यादीतून संपला. कोणाला भाविक म्हणायचं बघा. भगवान प्रभू रामचंद्रानं त्या रावणाला बाण मारला, रक्ताचे थेंब जितके पडतील तितके रावण पुन्हा तयार होऊ लागले. देवाने विचार केला, मारावा तर जास्त तयार व्हाले, आणि नाही मारा तर बेटा आपल्याला मारायले. काय करा? व्याकुळ झाले प्रभू रामचंद्र. व्याकुळ म्हणजे पंढरपुरातला मालक, प्रभू रामचंद्र म्हणजे विष्णूचे अवतार. व्याकुळ झाले आणि धावा केला जगाच्या मालकानं. अकरावे रुद्र असणारे मारुतीराय भगवान, शिवजीचे अवतार, रोकडोबा भगवान, मारुतीरायाचा धावा केला. हनुमंता धाव रे बाबा, धाव धाव. कोणाला भाविक म्हणतात? मारुतीराय धावून गेले. देवाची व्यथा पाहिली. काय झालं प्रभू? काही नाही हनुमंता, पण सुता हे ठूत नाही मला. का देवा?
अरे माई शक्ती पुरण त्याच्या पुढे, बाण मारल्याच्या नंतर जेवढे रक्ताचे थेंब पडतील तितके पुनरावन तयार झाले, वाटेल ते प्रयत्न केले, पण आता काय मेळ बसत नाही. मारुती रायनं सांगितलं मी वापस येईपर्यंत बाण मारित राहा, काय ठरवायचे ते मी करतो, भाविक कोणाल म्हणते पा. आणि मारुती रायनं त्या आही रावणाच्या नगरीला अशी फेरफटका आकाश मार्गाने मारला, खाली पाहिल्यावर लक्षात घेतलं हे सगळा शिमग्याचा हुरेव आहे. कोणाला जरी बोललं तर आपल्याला काही चांगलं उत्तर मिळणार नाही, पण त्या नगरीत एक सात्विक माऊली होती ज्याच्या सोबत प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू होतं, त्याची बायको हो. आणि मारुती राय तिच्या तारात उभेत, पण बंधन एका गोष्टीचं होतं, संन्याशाला संसारिकाच्या दारात मनन जाता येत नाही, बोललं तरी जाऊन ज्यानं कामाला इस्तू लावलाय त्यानं कशाला जायचं ह्या बाकीच्या गोष्टीत. बाहेर उभेत मारुती राय दारात, गुडघा खाली टेकला डावा आणि प्रणाम केला. दासीनं सांगितलं बाई एक मोठंची मोठं शेफ्टीवाला आले आणि डावा गुडघा टेकून आपल्या दरुजाकडे बघून नमस्कार करतोय. बाईनं पाहिलं तिकून तागो हनुमंत आहे. हुशार बाई होती ती, का आपल्या बायासारखी थोडी दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणारी. हुशार बाई होती, हुशार. तुम्हाला मांडी घालायला त्रास होत असेल नाही का, तुम्ही वरी बसा, कारण गुडघे दुखत असते, सवय नसते. नाही तो खुर्ची घ्या, नाही मी आदेश दिलो काय ताण घ्यायचा, होतंय ते भ्याचं सवय नसती ना. हो काय सांगू लागलो ती हुशार. हा कीर्तन मग का तमाशा आहे का. वा रे वा भाई हुशार. तीन दाशील सांगितलं हनुमंत आहे. वा प्रणाम. बाईनं प्रणाम केला. आपल्या भारताची संस्कृती अशी गोड आहे की प्रणाम करणं ही प्रथमता आपल्या भारताची संस्कृती आहे. ज्याचे त्याचे वेगवेगळे म्हणण्याचे भाग असतील, पण नमस्काराचाच प्रकार तो. कोणी राम राम म्हणित असेल, कोणी रामकृष्ण हरी म्हणित असेल, कोणी जय श्रीकृष्ण म्हणित असेल, काय काय ज्याचा 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 ओम नमो शिवाय म्हणित असेल तो, पण नम्रतेचंच लक्षण येते, प्रणामाचंच लक्षण आहे. आपल्याकडे नमस्कार करण्याची पद्धत आहे. बाईनं सुद्धा प्रणाम केला, विचारलं पण सुद्धा हनुमंतराय काय सेवा करू. भाविक सांगते कोणाला म्हणायचं. मारुती रायचे डोळे पाण्यानं डबडबले. लय मोठा माणूस, खूप मोठा माणूस, खूप मोठा. किती मोठे मारुती राय सांगू, किती मोठे रोकडो. जगातल्या एक नंबरच्या गुंडाच्या नाकात ज्यांनी दम आणलाय ते किती मोठा असेल कल्पना करा. एक नंबरचा गुंड हो. हे बारके गुंड नका बघू तुम्ही, कोणाचं शेटरच तोडलं, कोणाचं मोटरच चोरून नेली, कोणाचं टाटरच चोरलं, कोणाचं वायरच चोरलं, कोणाचं सोयाबीनचं गोठडत नेलं, हार्बरच उपटून नेलं, हे भाटर भोटर चोट्टे. ज्याच्या प्रधानानं जांभळी दिल्याच्या नंतर यमाची ताप तीन तीन दिवस उतरत नव्हती. एवढा गुंड रावण, इतका गुंड, इतका गुंड, भयानक शक्तिशाली. आणि त्याच्या नाकात दमणारे मारुती राय डोळ्यातून पाणी आले. कोणासाठी आले माहिती आहे? ब्रह्मांडाच्या मालकासाठी. कोणालाही भाविक नसतेत म्हणित. खपक्या गंध लावला. हो गंध लावलाऊ एका माणसाच्या कपाळाला खड्डा पडला. ते मंदिरात झोपल्यावर पोरत त्याच्यातच गोट्या खेळू लागले. एवढा खड्डा पडला त्याच्या त्या कपाळाला. आणि बेट्याच्या पोटात डांबरा इतकं काळ, काय करायचं त्याच्या गंधाल किंमत आहे. कृतील किंमत असती महाराज कृतीला. भारतीय संस्कृतीतली माझी माऊली कपाळावर कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानती, हा महत्वाचा भाग आहे. औपचारिकता म्हणून छोटस कुंकू लाईत असेल आणि भगवान शिवशंकरा इतकं आणि पांडुरंगा इतकं जर मालकाला मानित असेल तर तिला म्हणायचं पतिव्रता. हो आणि अशी माऊली ज्या गावात येते त्या गावात पाऊस चांगला पडतो. तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. कर्तव्याला किंमत आहे.
मुलगा पंढरपूरच्या वाऱ्या किती करायलाय त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानायलाय. हो, आई वडिलाला मानणारा मुलगा, आई वडिलावर आतूट प्रेम करणारा मुलगा, हजारो यत्न केल्याचं वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. कधी मधी बापू कर्तव्याला किंमत आहे. हुशार बाई, चतुर बाई, प्रणाम केलं मारुतीरायाचे डोळे पाण्यानं डबडबले, काय सेवा करू आई साहेब, काय आई साहेब शब्द वापरला. आई साहेब खर तर राक्षसाची बायको आहे. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट साधवायची असेल तर मला वाटतं नीट बोललं पाहिजे. हो, चांगलं बोललं की लोक त्या माणसाला मानतात, पण कायम स्वरूपीत चांगलं बोलावं लागेल बरं का, तर मानतात माणसं. एरवी नाही, एरवी नाही, एरवी नाही. गोड साचानी मवाळ मिथुल्यानी शब्द जैसे कलोळ. गोड बोलायला पाहिजे, गोड गोड बोलणं हे माणसाच्या जीवनातलं भजन आहे, भजन आहे, भजन. चांगलं बोलणं सुद्धा भजन आहे. एखाद्या रस्ता चुकलेल्या माणसाला स्वतःहून विचारलं, दादा कुठं जायचंय अहमदपूर, चुकीच्या रस्त्यानं चालला दादा तू, इकडं अहमदपूर आहे. त्याला जर व्यवस्थित स्वतः बोलून जर रस्ता दाखिला तर पंढरपूरची वारी केल्याचं पुण्य, काशीला गेल्याचं पुण्य. हो, एखाद्याने विचारलं दादा मला तळेगावला जायचंय कीर्तनाला, जा तिकडं धाड त्याला अहमदपूरला. हो, आणि गळ्यात खपक्या माळ, हे तुझ्यासारखा रावण दुसरा कोण असायचा पुन्हा, विठाला विठाला माय शब्द पडला तोंडातून, माय माय माय. काही गोष्टी बोलल्यानं विश्व जिंकता येते, जग जिंकता येते. स्वामी विवेकानंदांसारखी व्यक्ती दुसऱ्या देशात गेल्याच्या नंतर माय बहीण हा शब्द मुखारविंदातून पडला, ते इंग्रजीतलं मला म्हणता येत नाही तुम्ही काय म्हणले ते वाक्य, पण त्याचा अर्थ माय बहीण. आपल्याला जी भाषा येते त्याच्यात बक करा, जिला पिठलं येईन ती बासुंदी करायली, येडपटेस का काय तू. हो ना, घंटा झालं पिठलं हटायली त्याच्यातले गोळे फुटत नत, मागून मी म्हणलं पायान हात पिठलं तिला त्याच्यातले गोळे फुटन, तर ती म्हणली माझी स्वयंपाकात PhD झाली, तुला देणाऱ्याला न दिला हाणाव. आपल्या आपल्या भाषेत बोलायचं काय. तिथं त्या लोकांना मराठी कळत नव्हती, म्हणून विवेकानंद विद्वान होते, ते इंग्रजीत बोलले. माय बहीण, अहो नुसत्या त्याच देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहे त्यात सर्व देशात स्वामी विवेकानंद चमकले. फक्त वाणीची ताकद. मारुतीराय माय म्हणले, माय 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 शब्दात फारच मोठी ताकद. हो, किती बी मोठ्या घरची बाई माय म्हणल्यावर पोळी देतीच, भूक लागावा. आता भूक तर आम्हाला लागती. हो, रस्त्यात जवळ कोणतं गाव नाही, तीच दिसाव गाव. गावात सगळ्याला विचारलं, म्हणले आम्हाला सुतके त्याच बाईल नाही, ती बाई मालकाला देत नाही, तुम्हाला कशी देईन. म्हणलं देते मोकाड्या बस. गेलो, पटका असा बगलात घेतला, म्हणलं माय माय देता का एखादी भाकरी. थांब म्हणले, जरशी करून देते. एकरी बोलली पण भाकरी करून देते. हो, माय म्हणल्याच्या नंतर, ह मम्मी म्हणल्यावर तिने इटकर फेकून आणली असती. हो, ते आपला शब्द नाही ना, ते माय शब्दातले मोठी ताकद आहे. पेट्रोल निघल्यावर शब्द पडत होते मम्मी. हो, जसा कारखाना पेटलाय, आपल्या शब्दातले ताकद येऊ. ह माझा मराठाची अमृताती ही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळ. किती शब्द ताकद आहे मराठीत. मस्त मराठीत बोलले मला चांगलं, नाही तर आमची ते मुंबईला नोकरीला गेलं, 55,000 पगार, 54,000 पेत होत. ते खात्यावर ठेवा लागतात ना, म्हणून पेता येत नव्हती त्याला, नाही तर त्यानं त्याची बी पेली असती. पण गावाकडे आल्यावर मला ते लगेच अँड, अरे म्हणलं ते येत नाही मला, तू मराठीत बोलणं सुमले, आमच्या संघ तो मसुबाच्या दवा पाणी पिलंस, आणि आता मुंबईला गेला तर इतका चाभरेपणा करायला थोतरीतच आणीन. इठाला उठाला आणि जेवढा माणूस उंच गेल्याच्या नंतर लहान होईन तितका जगाचा मालक त्याला उंच नेत असतो. कधी बी लक्षात ठेवा, झाडाला फळं लागावा आणि फळं लागलेल्या फांदीनं वाकावा, मोडत नसत्यात. जी फांदी नाही वाकली ती बुडातून पाटळली. झाडाचं तिचं कनेक्शन आउट,
गेलं, लहान झालं पाहिजे. लहान मोठा जितका होईन का तितकं माणूस, तितकं माणूस तितकं. बसा 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 दादा बसा. नाही येऊ द्या, येऊ द्या. विठ्ठला ते तुमच्यामुळे आवाज येत नाही, ते साईडला साईडला ते साऊंड आहे तुमच्या मागे दादा असं सारखं. ऐकून बस बस ते बसते जा. गोड माणूस जितकं बोलन तितकं काम होतं माणसाचं. आमच्या इथल्या एका बाईच्या सासऱ्याचे पित्र, पित्र म्हाताऱ्यात माणसाचे असतात ना, नाहीतर पण मेल्यावर कोणाचे बी असतात म्हणा. सासऱ्याचे पित्र नवऱ्याला म्हणली चालले कामतपूरला, हो येताना दही आणा इकत, नाही तर मग ताकाचं पाकिट आणा आणि जमीन 26 एकर, हो आणि ढवळा उंदीर धरल्यावर आणि पिशवी हातात, एक पण गाय नाही, जमीन प्युअर काळीची 26 एकर. गाय गिदेल्या सतार भाईच्या हावली करून. ते म्हणला ते लॉकडाऊन मुळे बंद आहे अहमदपूर, तिथं दही ताक वगैरे काय भेटत नाही. बाई हुशार होती, सुनाल म्हणली बाबे चतुरा काकूची तू आपल्याला ताकान केलं त्याची तर मी गेलते म्हणे केर टाकायला, उकंड्याचा रस्ता तिकडे होता, तर येताना सकाळी रईचा आवाज येऊ लागला, चतुरा काकूची तर ताक ही सुन गेली जरा लयमाटा हुंडा घेऊन केलेली. तिच्या बापानं हुंडा त्याच्या करतात लय मठा द्यालता की तिचे मेमरी कार्ड जळा द्यालं होत. हे गठुड त्याच्यासाठी, हे गठुड सांभाळा, हो ते सगळं आऊट झालेलं होतं मेमरी कार्ड, हो हे सांभाळा आता आहे तुम्ही. आणि मग ती केली, ती गेली ताकाला, ओ चतुरा काको ताक आहे का, ती म्हणली माहित नाही, इतक्या रगीलपणानं बोलले. चतुरी पहिलीच चतुरी होती या, या? तिनं जित्त्या पण सासू आरात ढकलली होती आणि ती हिला ताक देतीय, ती महानंबरी चतुरी. आमच्या इकडे सांगायलो इथल्या मग काय नांगर गुतला. तसंच असत ते. मग वापस आली म्हणली का आत्या चतुराबाई म्हणल्या ताक नाही केलं, कुठून मागितलंस, रोडूनच. काय म्हणली, ओ चतुरा काकू ताक आहे का, काय इडीएस म्हणली बाई तू. याची सासू गेली, माय चतुरा घरी येस का ग, ही वयस्कर होती बरी ताक मागायला गेलेली. कोण येता म्हणले, चंपा आहे मी. माय चंपा काकू तुम्ही आले काय, हो काय काम आहे. काय नाही बाई, काल तो नातू शाळेत जाताना त्याच्या पायात नव्हतं ग काही, काय त्याचे पाय पोळू लागले चतुरा. मी पटकन त्याला कडावर घेतलं, रानातलं तांबर पाणी घेतलं, त्याच्या पायावर गार पाणी टाकलं, तो पोरग रडताना थांबलं. चतुरी म्हणली, चंपा काकू चहा घ्या ना, मी तोंडच नाही धुतलं, घ्या ना इथलं राखुंड, तो चुलीतलंच राखुंड्यानं दात घासायचं. चंपीनं तिथल्याच राखुंड्यानं दात घासले, गरम वतनावरलं पाणी घेतलं, तोंड तिथंच धुतलं, नुसत्या दुधाचा चहा पिली. कोणीकडे आलतात, काय नाही मथाऱ्याचे पित्र आहेत सासऱ्याला मथार म्हणली, म्हणजे ही पोरगी होऊन मरणार आहे का, ही बी 55 वर्षाची होती ना, कोणी कोणाला काय बोलावं त्याचं मिळच नाही. मथारी सहज घरी म्हणती, रामे आहेस का, काय रे मथार मंदिराकडे मथाऱ्याला म्हण जेवायला येई, आणि तू हिरोनी आहेस का, मथाऱ्याची बायको मथारीचा असं ना, काय जरा हिसाब असल्या आणि बोलाव का, नाही मथाऱ्याला बाठेव इकडं, म्हणजे सगळे मेमरी कार्ड उडायला सारख्याच गोष्टी करते हिशोबात. मथाऱ्याची बायको मथारीच नाही बोलायला पाहिजे, वानीन गुड मालक म्हणावा, आमची ती म्हणावा, हो गोडवाय आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये, भारताच्या. असो प्यान चंपा काकू चहा येते, माय चहा घेतला, ताक दी, एक काम करा, ताकातलंय पाणी ओतलंय, एखादा लिटर जरस दही देते
आणि पितरासाठी पावशेरभर तूप, कुठून देऊ माय पैसे, काय करायचे चंपाकाकू, पैसे दही फुकटच न्या आणि तूप फुकटच न्या. नुसत्या जिबीचा कार्यक्रम, नुसत्या जिबीचा. हुशार चंपीन नसावे ओसाड मग मानती सकळ, मग मानती सकळ, मग मानती सकळ, नसावे ओसाड मग मानती सकळ, मग मानती सकळ. नसावे ओसाड, काही काही भिकार चोट इतकी हलकट, माणूस मेल्यावर सरण रस्ताना कार ते लाकूड, तुला कळत का तिला? अरे माणूस मेलाय रे सुंबळ्या, मसन वाटेत तर नीट बोल ना हलकट. लय काही काही येट गर हे घाल 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 घाल, तुला कळत का? हे उशाल घाल, यालाच घालायला पाहिजे खाली. म्हणजे मसन वाट्यात पण नीट बोलत नाहीत, यायचं कोण काम करणार? गोड पाहिजे, गोड 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 गोड. एक मोठा माणूस तुपाला आला, तूप जरा काही काही लोकच खातील. सगळ्यांना नाही तूप खावा, आमच्या इथलं मिळत ना इकी देत तिकडे नेऊन. आमच्या इथे एक वाटीभर तूप खाल्लं पितराला, उसात गेलं, जे झोपलं तो डुकरान तुडीला तुटलो. हो त्याला सहज नाही खाची, तूप पचवायला ताकद लागती, भोरक्या पचिते नाशक इतका देवी. काही काही इतके तिखट खातेत की झोपल्यावर तोंडावर दिवा धरला की आपण मत्यात लागतो, जाळत निघतो तोंडातून. आणि म्हणले मला मार्कच पडत नाही, अशा भोरक्या खाल्ल्यावर मार्क पडत असते. तूप घेतलं 20 किलो तूप त्या माणसानं, पैसे असे करकर मोजून दिले, नवे पैसे होते. म्हातारी म्हणली बाई किती तूप झालं ग? त्या तूप घेणाऱ्याच्या आधी बाई आलती, थोत्तर चांगलं पाहिजे, काम धकत बघा, गोड असलं पाहिजे. तो मारुती राय माय म्हणले किती काम साधत आहे बघा, मी येतो बरं मुद्द्यावर पुन्हा, मला ना दे इष्टी लांब फिरवायची, आणतो बस स्टँडवर, ताण घेऊ नका. काय म्हणले असते नी इचकल, या हौदात ना का हात घालू इथाला इथाला. म्हणले कस्तुरे तू आल्यामुळं 20 किलो तुपाला गिराईक आलं, तुला किलोभर तूप फुकट देते. कस्तुरीन बसाव का नाही, 650 रुपयाचं तूप लोन कड्याचं. कस्तुरी निघाली, ते 20 किलो तूप आलं. म्हणलं बाई मायाकून बाईनं 700 रुपये किलोनं पैसे घेतलेत 20 किलोचे, इसा सात किती होते घरी गेल्यावर लावा, आणि तुला किलोभर तूप बाई फुकट द्याली. ती म्हणली दादा मला हिच्या घरचं दूध आवडत नाही, ताक आवडत नाही, तूप आवडत नाही, काऊन? मग न्याला कशाला? माझ्या सासूसाठी पाहिजे. तू काऊन खात नाही? हिच्या मसडा कहावी हागंदारीला चरत्यात. त्या तुपावाल्यानं पैसे घेतले आणि तूप रिचून दिलं, टाकलं इचकून. असे काही काहीचे तोंडलं येड्यावानीच असतात ना. मारुती राय आमची रोकडोबा भगवान म्हणले माय बाईन सांगितलं काय सेवा करू? आई साहेब डोळे पाण्याने टपटपले, माय माझा जगाचा मालक बेजार आहे. कोण? मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र बेजार आहे, बेजार आहे, बेजार आहे. कशामुळे बेजार आहे? माय तुझ्या मालकासोबत युद्ध चालू आहे.
आणि काही प्रयत्न केल्यानं तुझे मालक माझ्या प्रभूला सोडणत आणि तुझ्या मालकाच्या तडाख्यातून वाचणं शक्य नाही. बेजारीत माझे मालक. बाईनं सांगितलं ती माझ्या मालकाची शक्ती आहे. माझे मालक नाहीत कोणाला ऐकणार. माय तुझे मालक आहे त्याच्यापेक्षा तुझ्या मालकाला जास्त शक्ती प्राप्त हो. पण माझ्या मालकाला वाचव ना. तुझ्या एका मालकाच्या अंगातून रक्त पडल्याच्या नंतर प्रत्येक थेंबाचा एक एक मालक तयार व्हालाय. हजारो मालक तयार व्हाले ताहिरावन. काय प्रकारे बाई म्हणली अडचणीत हात घातलास रे पण नाही सांगणार. आपल्याकडे तर नाही ना. विठाला विठाला विठाला. ॲम्ब्युलन्स आहे. बरं 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 बरं. जाऊ जाऊ कोणाची गाडी असली तर काढा ना वाटातली. वाटात कोणाची गाडी असली तर काढा. ऊसाचा ट्रक आहे का. ए पोरो तुम्ही बसा ना रे. काय काय तुम बसा. बाकीच्या उठू नका. आई साहेब तुमच्या मालकाला ताकद मिळो ही माझ्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या मालकाला ताकद मिळेल याबद्दल दुमत नाही. पण माझ्या मालकाला याच्यातून मुक्त करा. बाईनं सांगितलं. भाविक कोणाला म्हणतात बघा. किती सखोल काय टोक असेल भाविकतेचं. कोणाला भाविक नाही म्हणायचं. बाईनं सांगितलं तुझ्या मालकाला माझ्या मालकाच्या जाचातून मी मुक्त करते. पण तुझे मालक माझ्या इथे येतील का. संन्याशी पटकन हो म्हणून गेलं ना. रोकडोबा होऊन आणि मारुतीराला शब्द दिला बाई येतील तुमच्याकडं. बाईनं सांगितलं पाचच मिनिटं येऊन ह्या पलंगावर तुझ्या मालकानं बसावं. मी तुझ्या मालकाला माझ्या मालकाच्या जाचातून मुक्त करते. बाईचं रामप्रभू इतकं प्रेम. काय हरकत नाही बाई येतील येतील येतील. पण मारुतीराले हुशार होते. त्याने विचार केला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एक पत्नी वृत्त असणारा प्रभू परस्त्रीच्या पलंगावर बसणं शक्य नाही. म्हणून शहाणी माणसं कुठंतरी शांत होत असतात. मारुतीरायन सांगितलं बाई येतील प्रभू रामचंद्र पण काही इग्न आलं तर परत जातील. ते म्हणले काय ताकद आहे माझ्या घरी इग्न याची. हा ठीक आहे मग कशातून मुक्त होणार. काय केलं ना माझे प्रभू रामचंद्र मुक्त होतील. मला सांगा उपाय. काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेला बाईच्या तोंडातून वाक्य पडलं रक्ताच्या थेंबावर अमृताचा थेंब येऊन पडतो आणि त्या रक्ताच्या थेंबापासून एक माझा मालक पुन्हा जन्माला येतो. ते अमृत जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत तुझ्या मालकाला जाच कमी होणार नाही तुझ्या मालकाचा. बाई पटकन भावनेच्या आरी जाऊन सांगत राहिली त्या आमक्या आमक्या पायथ्याला भुंगे येतो आणि तिथला अमृत आणते. याच्या शेपटीत फार मोठी ताकद होती. फडाफड 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 शेपटीचे फटकारे मारले आणि भुंगे मारतच सुटले. एक मेन खुर्चीवर बसलेला भुंगा होता. मी बसलो तसा खपक्या आणि त्याच्या भोवताल चार भुंगे होते असते. आमच्या संग कोणी कोणी असते ना आम्हाला काजू आणले हेच चपका आणते.
आणि गाडी रस्त्यात पंक्चर झाल्यावर मग पोट दुखायला म्हणतात खोल महाराजाल म्हण टायर खोल. आणि काजूची प्लेट आली होती म्हणतात महाराजाला काजूचा नाद नाही. काय लिंबुळ्या खातो का महाराज.